नमस्कार मंडळी नीलम आर्डॅन ब्लॉगमध्ये मी नीलम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते तर गेल्या शनिवारपासून आपण एक नवीन सिरीज चालू केली आहे त्यातमध्ये आपण लहान मुलांच्याबद्दल माहिती घेतो आहे म्हणजे नुकतंच माझे डिलेवरी झाले त्यामुळे माझ्याकडे दोन मुलांचा अनुभव आहे तर मग तो, तो अनुभव मी तुमच्यासमोर शेअर करावा आपले ब्लॉग तर रेग्युलर चालूच असतात पण एक आठवड्यातील शनिवार हा डेडिकेटेड मी फक्त लहान मुलांच्या संदर्भातच ठेवलेला आहे त्याचबरोबरच आपल्या पालकत्वाशी निगडीत ठेवलेला आहे सो so, आजचा व्हिडिओ सुरू करूया तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एक महिन्याच्या बाळाचा विकास बघितला होता म्हणजे एक महिन्याच्या बाळामध्ये काय काय चेंजेस होतात किंवा माईलस्टोन त्यांचे काय असतात काय काय डेव्हलपमेंट होते हे आपण बघितलेलं आहे तर आज आपण दोन महिन्याच्या बाळाचा माईलस्टोन बघणार आहोत तर तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आजच्या या मजेदार व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवातीचा पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे वेट तर दोन महिन्याच्या बाळाचं वेट हे एक ते दीड किलोनं वाढतं म्हणजे आपण गेल्या महिन्यात म्हणजे पहिल्या महिन्यात जे वजन त्याचं कमी झालेलं असतं जन्मल्यानंतरचं जे वेट आहे ते कमी झालेलं असतं आणि थोड्या दिवसांत ते हळूहळू -हल गेन व्हायला लागतं हळूहळू -हल गेन होत दोन महिन्यापर्यंत एक ते दीड किलोपर्यंत बाळाचं वजन वाढतं दुसरा मुद्दा आहे पहिल्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यामध्ये तुम्ही बाळाचे आवाज वेगवेगळ्या प्रकारचे ऐकायला बघतील त्यांना म्हणजे ते अ ग परत ते त्यांच्या मायटोनचे जे आवाज असतात किंवा त्यांचे जे एक स्पेसिफिक आवाज असतात ते आवाज काढायला सुरुवात करतात आणि तो आवाज तुम्हाला जास्त ऐकायला मिळते मिळेल जे पहिल्या महिन्यात तुम्हाला मिळालेलं नसेल कारण पहिल्या महिन्यामध्ये बाळ खूप वेळ जास्त वेळ झोपलेलं असतं पण त्या तुलनेत दुसऱ्या महिन्यातही बाळ थोड़ा जास्त ऍक्टिव्ह राहत उचलून घेवा ना बाबा ना बाबा आम्ही उचलून घेणार तुला नो न तिसरा मुद्दा येतो ती म्हणजे बाळाची पकड आता बाळात ज्या वेळेला तुम्ही बाळाच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली किंवा तुमचं बोट दिलं तर त्याची पकड जी आहे ती थोडी जास्त घट्ट झालेली किंवा त्यामध्ये थोडीशी ताकद आलेली तुम्ही बघायला मिळेल त्यामुळं बाळाला रेग्युलर मसाज करणं गरजेचं कर आहे त्यामुळे बाळाचे जे माय मसल्स आहेत ते मजबूत व्हायला हो मदत होते चौथा मुद्दा येतो ते बाळाच्या नजरेविषयी तर दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाचे जे विजन आहे किंवा नजर आहे ती थोडीशी क्लिअर व्हायला सुरुवात होते पण अजूनही बाळाला पूर्ण क्लिअर दिसत नाही त्यामुळे बाळाला ब्लॅक अँड व्हाईटच दिसत असतं पण त्याच्या जवळ जा जाऊन जा 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 तुम्ही बघितलात किंवा बोललात त्याच्याशी तर तो तुमच्याकडे नजर द्यायला किंवा तुमच्याबरोबर त्याची मान फिरवायलाही मदत करतो म्हणजे जर तुम्ही इथे असाल आणि इथून इथे गेला तर तुमच्याकडे तो नजर फिरवून तिकडे बघू शकतो हे दुसऱ्या महिन्यापर्यंत बाळाच्या मी बघायला मिळेल तुम्हाला पाचवा मुद्दा आहे तो बाळाच्या स्माईलविषयी तर बाळ स्वतः स्वतः हसत असतं झोपेत हसत असतं किंवा त्याची या चेहऱ्यावरती एक, एक वेगळ्या प्रकारची स्माईल असते जी तुम्हाला बघायला मिळेल झोपेव्यतिरिक्त बाळ काही नवीन नवीन गोष्टी तुमच्याशी शेअर करत असतं त्या तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे त्याची स्माईल असो त्याचं रडणं असो किंवा त्याचं हसणं असो हेही तुम्ही ऑब्झर्व करू लागाल सहावा मुद्दा आहे तो म्हणजे बाळ आईवडिलांना ओळखायला लागतं आणि त्यांच्या आवाजाला प्रतिसाद देतं जास्त करून आई 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 जा आई 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 ते आईला ओळखतं आणि कारण आई चोवीस तास बाळासोबत असते पहिले तीन महिने तरी त्यामुळे बाळ आईला नक्कीच ओळखतो आणि आईच्या आवाजाला प्रतिसाद द्यायला सुरुवात करतं आणि ज्या वेळेला आई बाळाला फीड करत असते त्यावेळेला त्याचा डे आय कॉन्टॅक्ट आहे तो आईच्या नजरेशी होतो आणि ते एकटक आईकडे बघण्या बघतही असतं त्यामुळे हे दोन मैलस्टोन आहेत त्याचे की ते तुमच्या प्र आवाजाला प्रतिसाद देतं आणि सोबतच ते तुमच्याकडे एकटक बघायला सुरुवात करतं सातवा मुद्दा येतो तो म्हणजे बाळाची हालचाल वाढलेली तुम्हाला बघायला मिळेल बाळाचे मोटर स्किल वाढलेले तुम्हाला बघायला मिळतील म्हणजे त्याचे हातपाय मारणं असो किंवा हात जास्त जास्त मूव करणं असो हे त्याचे प्रो पराक्रम चालूच असतात त्यामुळे तुम्ही पहिल्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यामध्ये हे थोडं जास्त ऑब्झर्व करायला लागा आठवा मुद्दा येतो ते म्हणजे बाळ तोंडात सतत बोट घालतं रे आमचा दोन महिन्याचा असल्यापासून सतत तोंडात बोट घालतो मला तर श म्हणजे इतक्या जो जोरात तो बोट घालून हे करत राहतो ना सक करत राहतो की वेगळं म्हणजे तुम्हाला जाणवेल ते गोष्ट तुमचेही बाळ तसंच तोंडात बोट घालत असेल म्हणजे ते एक्सप्लोअर करत असतात कोणतीही गोष्ट तोंडाजवळ न्यायची ही त्यांची जी नॅचरल किंवा ब बाय बर्थ आलेली एक स्किल आहे आणि ती ते ऑब्झर्व करत असतात नवा मुद्दा येतो तो, तो म्हणजे नेक कंट्रोल दुसऱ्या महिन्या म्हणजे पहिल्या महिन्यापासून तुम्ही जर बाळाला कमी टाईम देत असाल तर एक गोष्ट तुम्ही जाणवाल पहिल्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यामध्ये बाळाचा नेक कंट्रोल थोडा जास्त स्ट्रॉंग झालेला तुम्हाला बघायला मिळेल दहावा मुद्दा आहे ते म्हणजे बाळाची झोप किंवा बाळाचं जे फिडिंग असतं तुम्ही जर ब्रेस्ट फीड करत असाल तर ते ब्रेस्ट फीडिंग त्याच्या मर्जीनं तुम्हाला द्यावं लागतं जर तुम्ही ब्रेस्ट मिल्क बॉटल थ्रू त्याला देत असाल किंवा वॉटर फॉर्म्युला तुम्ही त्याला देत असाल तर तुम्ही ठराविक वेळेनंतर त्याला ते फीड करणार पण ज्या वेळेला तुम्ही ब्रेस्ट मिल्क बाळाला देता तर त्यावेळेला तुम्हाला ते त्याच्या डिमांडनुसार द्यावं लागतं कारण पहिले दोन ते तीन महिने बाळाचं कोणतंही शेड्यूल फिक्स झालेलं नसतं त्यामुळं आणि तुम्ही करूही शकत नाही कितीही म्हटलं तरी कारण डिमांड त्यांची जी डिमांड असेल त्या डिमांडनुसारच तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात म्हणजे त्यांची झोप असेल त्यांची फू फीड असेल हे सर्व तुमच्या त्यां बाळाच्या डिमांडनुसार करावं लागतं अकरावा मुद्दा येतो ते म्हणजे व्हॅक्सिन तर दोन महिन्याच्या बाळाला एक सहा वीकचं व्हॅक्सिन लागतं आणि त्या दीड महिन्यामध्ये बाळाला एक मोठं मेजर व्हॅक्सिन दिलं जातं दोन्ही पायामध्ये आणि हाताला आणि त्या संदर्भात डिटेल मी व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे ज्यावेळेला माझ्या निशांकला व्हॅक्सिन दिलं होतं त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे ती तुम्ही चेक करू शकता आणि त्याचबरोबर नजर बाळ तुम्हाला पहिल्या महिन्यापेक्षा दुसऱ्या महिन्यामध्ये थोडं जास्त ॲक्टिव्ह दिसेल त्याची नजर थोडी जास्त क्लिअर दिसेल ते तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल किंवा त्याची जी स्वतःची मोटर स्किल असेल त्या जास्त प्रमाणात डेव्हलप झालेल्या असेल हळूहळू त्या वाढत जातील त्यामुळं बाळाचं जशी दिवस सरतील तसा बाळाचा विकासही वाढायला सुरुवात होते तर हे काही छोटे छोटे मुद्दे होते दुसऱ्या महिन्याच्या बाळाचे दुसऱ्या महिन्याच्या माईलस्टोनचे किंवा दुसऱ्या महिन्यातील बाळाचे जे काही माईलस्टोन आणि डेव्हलपमेंट असते या संदर्भातील तुम्हाला हे व्हिडिओ तुम्हाला हे पॉईंट्स कसे वाटले मला कमेंट करून सांगा याचा जर तुम्हाला काही उपयोग झाला तर तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद